कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या खटल्याच्या सुनावणीत आज विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी त्रेचाळीस पंचनाम्यांची यादी जिल्हा न्यायाधीशांकडे सादर केली पुढील सुनावणी सात फेब्रुवारीला होणार आहे दरम्यान पानसरे हत्येमागील संशयित आरोपी समीर गायकवाड याला एसआयटीकडं दर रविवारी हजेरी द्यावी लागते पायाच्या शस्त्रक्रियेसाठी दोन महिने या हजेरीत सवलत मिळावी असा अर्ज ॲडव्होकेट समीर पटवर्धन यांच्या वतीनं सादर करण्यात आला डाव्या चळवळीचे कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कोल्हापुरातील जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे या खटल्यात दहा संशयितांवर दोषारोप निश्चिती करण्यात आली आहे आज झालेल्या सुनावणीत विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी पंचनाम्यांची यादी सादर केली या यादीमध्ये गुन्ह्याचं ठिकाण कॉम्रेड पानसरे यांच्या शरीरातील गोळ्या त्यांच्या कपड्यांची जप्ती मृतदेहाचा पंचनामा संशयित आरोपींची अटक घर झडती संशयितांनी दाखवलेली ठिकाणे जप्त केलेल्या वस्तू सीसीटीव्ही फुटेज अशा एकूण त्रेचाळीस पंचनाम्यांची आणि शहाऐंशी पंचांची नोंद आहे न्यायाधीशांच्या परवानगीनं पंचनाम्यांच्या यादीची एक प्रत संशयितांचे वकील समीर पटवर्धन यांनाही देण्यात आली ॲडव्होकेट पटवर्धन यांनी सरकारी वकिलांची पंचनाम्यांची यादी अमान्य केल्यास प्रत्येक पंचनाम्यावर सुनावणी होऊन पंचांची साक्ष होईल तसंच पुढील सुनावणीवेळी विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर उपस्थित राहणार असल्याचं ॲडव्होकेट राणे यांनी सांगितलं दरम्यान जामिनावर सुटलेला संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या पायावर शस्त्रक्रिया करायची आहे त्यासाठी त्याला दोन महिने हजेरीत सूट द्यावी असा अर्ज ॲडव्होकेट समीर पटवर्धन यांनी न्यायालयाकडे केला आहे आजच्या सुनावणीसाठी टीच्या पथकासह एटीएसचे अधिकारी प्रकाश अवघडे यांचं पथक उपस्थित होतं